हाय फ्रेंड्स आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो म्हाडाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आणि एक महत्वाचं नोटिफिकेशन वेबसाईटवर आलं आहे म्हाडाच्या सेवा भरती दोन हजार एकवीसच्या सर्व परीक्षा दिनांक आता डिक्लेअर झालाय फक्त एक क्लस्टर बाकी आहे जो की आपल्या लिपिकाशी संबंधित आहे बाकी सगळे क्लस्टरचे एक्झाम डेट डिक्लेअर झाला आहे तर चला पाहूया कोणता क्लस्टर आणि कोणत्या पदाची एक्झाम कोणत्या तारखेला आहे त्याच्यानंतर वेळ टायमिंग काय असणार आणि त्यासोबतच तुमचं हॉल तिकीट तुम्हाला कधीपर्यंत प्राप्त होऊ शकतो या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत जर तुम्ही म्हाडाची तयारी करत असाल लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेऊन बेलायोकॉन क्लिक करा जेणेकरून या व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला भेटता येईल आणि त्या व्हिडिओला लाईक करून शेअर सुद्धा करा आणि तुम्हाला म्हाडा संबंधित टेसरी जॉईन करायची असेल तर खाली मोबाईल नंबर स्क्रू होता त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही म्हाडा संबंधित टेसरी जॉईन करू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला दहा पीडीएफ पेपर्स प्राप्त होतील ज्याच्यामध्ये जी के गणित आणि बुद्धिमताच्या प्रश्नाचं स्पष्टीकरण सुद्धा दिलं आहे याची फीस नाम मात्र दोनशे रुपये ठेवण्यात आली आहे तर ज्याला कोणाला जॉईन करायचं आहे खाली मोबाईल नंबर दिसत आहे त्याच्यावर व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही जॉईन करू शकता तर त्याला वेळ न करता आपण या नोटिफिकेशनकडे पाहूया आता सगळ्यात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म अनकॅडमी आता एमपीसाठी अवेलेबल झाला आहे या ठिकाणी बरेचसे प्लस फीचर्स अवेलेबल आहे ज्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता आणि घेताना जर तुम्ही कोड युज केलं एल वन झिरो टेन -E तर तुम्हाला या ठिकाणी डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल आणि एन अकॅडमीच्या सगळ्या एमपीजीच्या बॅचेस प्राइस हाईक होणार आहे तर हे होण्याआधीच तुम्ही याच्यात भाग घेऊन घ्या जेणेकरून तुम्हाला याचा भूर्दंड बसणार नाही तर काय म्हणतो नोटिफिकेशन माडा सरसेवा भरती दोन हजार एकवीस मध्ये तांत्रिक व अतांत्रिक गटातील चौदा संवर्गातील पाचशे पासष्ट पदे भरण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते परीक्षेचे स्वरूप अभ्यासक्रम इत्यादी बाबत सुरूचना यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत महाडा सेवा से भरती दोन हजार एकवीस मधील परीक्षा खालील नमूद प्रमाणे घेण्यात येणार आहे सगळ्यात पहिले आहे पाच डिसेंबर म्हणजे पाच बारा दोन हजार एकवीसला सकाळचं सत्र म्हणजे सकाळच्या टायमिंगला ही एक्झाम होणार सकाळचा टाय सत्र म्हटलं तर तुम्ही गृहित धरून चला की दहा वाजता तुमची एक्झाम असू शकते त्याच्यामध्ये कोण आहे पण पाच डिसेंबरला क्लस्टर सात त्याच्यामध्ये कोण येतो लघुटंक लेखक स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक भूमापक आणि अनुरेखक यांचा या पाच डिसेंबरला सकाळच्या सत्रामध्ये त्याच्यानंतर बारा डिसेंबर दोन हजार एकवीसला सकाळचाच सत्र त्याच्यामध्ये कोण कोण आहे क्लस्टर वन आणि क्लस्टर थ्री याच्यामध्ये कोण कोण येतो क्लस्टर वन मध्ये येतो कार्यकारी अभियंता स्थापत्य उप अभियंता स्थापत्य आणि सहाय्यक अभियंता स्थापत्य आणि क्लस्टर तीन मध्ये सहाय्यक विधी सल्लागार तर यांचा कधी आहे बारा डिसेंबरला आणि त्याच्यानंतर तिसरा आहे बारा डिसेंबर दोन हजार एकवीस बारा तारखेलाच दुपारचं सत्र सकाळच्या सत्रामध्ये एक आणि तीन आणि दुपारच्या सत्रामध्ये क्लस्टर नंबर चार याच्यामध्ये कोण येतो तर कनिष्ठ अभियंता स्थापत्य यांचा याच्यामध्ये सहभाग होतो यांचं दुपारच्या सत्रामध्ये हे झाले पाच तारीख आणि बारा डिसेंबर पाच डिसेंबर आणि बारा डिसेंबरला एक्झाम डेट डिक्लेअर झालाय फक्त राहिला लिपिकासंबंधी लिपिक कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक यांच्या डेट एक्झाम डेट डिक्लेअर होण्याची बाकी आहे तर हे गृहित धरून चला की तुम्ही बारापर्यंत तर तुमची एक्झाम होणारच नाही बाराच्या नंतरच तुमची एक्झाम होणार आहे लिपिकवाल्यांचे कनिष्ठ लिपिका आणि वरिष्ठ लिपिकांच्या बारा डिसेंबरच्या नंतरच तुमची एक्झाम असणार आज किंवा उद्या एक दोन दिवसामध्ये तुमच्या सुद्धा एक्झामची डेट डिक्लेअर होऊनच जाईल अनअकॅडी तर्फे बऱ्याचशा बॅचेस सुद्धा लॉन्च झाले ज्याच्यामध्ये सतरा नोव्हेंबर पासून स्टार्ट होत आहे कॉम्प्रिहे इंटिग्रेटेड प्री आणि मेन बॅच फॉर राज्यसेवा एक्झाम्स बॅच नंबर ट्वेंटी रणांगण जेचं नाव आहे तो मेंटर्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे लिंक मध्ये सोबतच ध्येय कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर राज्यसेवा प्रिलीम एक्झाम बॅच फोर हे चोवीस नोव्हेंबर पासून स्टार्ट होत आहे आणि मेंटर्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे आणि लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर अन बॅच मध्ये सहभाग घ्या आणि एमपीएससी क्रॅक करायच्या तयारीला लागा आणि राहिला तुमच्या हॉल तिकीटचा प्रश्न तर वरील परीक्षेकरता अर्ज केलेल्या उमेदवारांना हॉल तिकीट म्हाडा संकेतस्थळावरून डाऊनलोड करण्याकरिता त्यांनी भरताना नमूद केलेल्या ईमेल आय डी व भ्रमणध्वनी क्रमांकावर सूचित करण्यात येईल तसेच याबाबत संकेतस्थळावर म्हणजे म्हाडाच्या वेबसाईटवर देखील सूचना प्रचार प्रसारित करण्यात येईल उर्वरित क्लस्टर व संवर्गाकरिता परीक्षेचा दिनांक लवकरच घोषित केला जाईल तर हॉल तिकीट कधी येणार तर आज तेवीस तारीख आहे तेवीस तारखेला त्यांनी एक्झाम डिक डेट डिक्लेअर केली आहे काही लोकांची पाच डिसेंबरला आहे आणि काही लोकांची बारा डिसेंबरला आहे तर तुम्ही याच्यात गुरीत धरू शकता की पंचवीस तारीख ते तीस तारीख पंचवीस नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबरच्या दरम्यान तुमचे हॉल तिकीट या वेबसाईटवर येऊन जातील तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर त्याच्या सूचना वेबसाईटवर मी आपल्या युट्यूब चॅनलवर मी तुम्हाला देणारच की हॉल तिकीट आली की नाही त्यासंबंधीची ओके जर अजूनही वेळ गेली नाही मित्रांनो तुम्ही जर ही जॉईन केली नसेल आपली टेस्ट सिरीज लगेच जॉईन करून घ्या याच्यामध्ये आतापर्यंत जवळपास हजारपेक्षा जास्त विद्यार्थी जॉईन झाले आहेत तुम्ही सुद्धा ही संधी गमावू नका शेवटची संधी आहे कारण एक्झाम आता फार जवळ आली आहे इथून काय दहा बारा दिवसच तुमच्याजवळ हातामध्ये तर ज्यांनी अजून जॉईन नाही केली ते जॉईन करू शकता खाली मोबाईल नंबर दिसत त्याच्यावर व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही जॉईन करू शकता तर या व्हिडिओसाठी इतकंच धन्यवाद मित्रांनो अन अकॅडमीवर बरेचसे डिस्काउंट तुम्हाला सबस्क्रिप्शनवर भेटून जातील एका महिन्याचं तसंच चोवीस महिन्यापर्यंतचे सगळे रेट आणि डिस्काउंट तुम्हाल तुम्हाला इथे दिसत आहे सोबतच तुम्ही कोड यूज केला एल वन झिरो टेन तर तुम्हाला अजून जास्त डिस्काउंट इथं प्राप्त होतील तर आजच अनअकॅडमी ॲप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा आणि एपीची तयारीला लागा